नकाने तलावावर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि मच्छीमारांना प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी करीत धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे तालुका मच्छीमार संस्थेचे सभासद जुलै 2018 पासून घरी आहेत. क्रियाशील मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह प्रश्नमार्गी लावावा यासाठी संस्थेतर्फे वारंवार नारायण नहानकू फुलपगारे यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र फुलपगारे यांनी ज्यांना प्रायव्हेट ठेका लिहून दिला आहे त्यांनी मच्छीमारांना अर्वाच्य शिवीगाळ करून अपमानित केलं, जीवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या, प्राणघातक हल्ला करून टक्केवारी मागितली. त्या हल्लेखोरांना अटक करा, तसेच तलाव व्यक्तिशः विकून टाकणाऱ्या नारायण फुलपगारेंवरही कारवाई करा अशी मागणी करीत धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेचे मच्छीमार सभासद व स्वतः चेअरमन साहेब पका सेठ असे एकूण 25 ते 30 लोक आम्ही मासेमारी करण्यासाठी नकाने तलावावर गेलो होतो. संस्थेच्या कायदेशीर परवानगी आमच्याकडे गावरानी माशांची कायदेशीर परवानगी आम्ही घेतली की मासेमारी करा. तुमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सेठ यांच्या माध्यमातून चेअरमनच्या माध्यमातून सोडवला होता, परंतु नकाने तलावावर मासेमारी करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी नारायण नानकू फुलपगारे यांनी जो ठेका रवींद्र काशीनाथ फुलपगारे यांना लिहून दिलेला आहे 5 वर्षाच्या, तो अवैधरित्या होता. कारण की 2018 प्रशासनाने स्थगिती दिली होती, संस्थांना तलाव दिलेला नव्हता, तरी देखील मास्तरने 5 वर्षासाठी रवींद्र काशीनाथ फुलपगारे यांना तलाव लिहून दिलेला आहे. आणि तो तलाव लिहून देत असताना काय बोल्याबंदी केल्या ते आम्हाला मच्छीमारांना आजपर्यंत ठाऊक नाही. परंतु आम्ही काल मासेमारी करण्यासाठी गेलो, नियमानुसार गेलो, गावरानी मासे मारू या हिशोबाने गेलो, आमच्या उदरनिर्वाह पोटपाण्याचा प्रश्न मिटावा, मच्छीमारांची उपासमार थांबावी यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला मासेमारी करू दिली नाही, जीवे मारण्याची धमकी दिली, दमदाटी केली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.